गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आपण पुढचा पाठ चालू करणार आहोत. आज लास्ट लेक्चर होणार आहे हे ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात. तर काही स्टुडंट्सला प्रॉब्लेम होता, जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा खूप प्रॉब्लेम होताना दिसतो आहे मला. तर तुम्ही सॉल्व करून बघा, तुम्हाला अडचणी येत आहेत मला कळतं आहे, पण ते वहीवरती सॉल्व केल्यानंतर तो डेटा दिसत नसल्यामुळं मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. जेव्हा आपले क्लासेस चालू होतील तेव्हा आपण प्रॉब्लेमकडे फोकस करूया, पण शक्यतो तुम्हाला जेवढं जमल 50-60-70% तुम्ही क्लिअर करून घ्या, आणि जे काही कॅल्क्युलेशनचा पार्ट राहतो जो तुम्हाला जमत नाही तो आपण क्लास चालू झाल्यानंतर क्लिअर करूया. तर आपल्याला नवीन कन्सेप्ट आज स्टडी करायचा आहे. ती कोणती कन्सेप्ट आहे? फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय? बघा, एखादी गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला. फ्री फॉलमध्ये नेमकं काय होतं आपण बघूया. बुकच्या द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ऍक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. तर आपण कालच्या लेसनमध्ये आपण बघितलं आहे, मागच्या लेसनमध्ये, की प्रत्येक ऑब्जेक्टवरती, जगातल्या ह्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आहे, आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखाच ऍक्ट करतो. फक्त तो प्लेस टू प्लेस चेंज होतो, पण प्रत्येक ऑब्जेक्टवरती तो सेमच असणार आहे. काय चेंज होतं प्लेस टू प्लेस? मग आपण काल बघितलं, तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टवरचा सेमच असतो. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपल्याला बघायचं आहे, वी आर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड अँड स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स. आपण बघा, एक स्टोन घ्यायचा आहे, स्टोन म्हणजे एक दगड घ्यायचा आहे छोटासा आपल्या हातामध्ये. हातामध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरती दोन फोर्स ॲक्ट आहेत. दोन फोर्स कुठले कुठले ॲक्ट आहेत? एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करतो आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन काय असतं? डाऊनवर्ड डायरेक्शन, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे खालच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करतो. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, अर्थच्या सेंटरकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर आपण तो स्टोन उचलण्यासाठी, त्याला पुल करण्यासाठी आपण जो फोर्स लावला आहे तो कुठला फोर्स आहे? मस्क्युलर फोर्स. त्याचं डायरेक्शन काय? अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मस्क्युलर फोर्स हे एकमेकाच्या कसे आहेत? अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. बघा, स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बट इट वॉज बॅलेन्स्ड बाय अ फोर्स दॅट वेअर अप्लाईंग इन द अपोजिट डायरेक्शन. आपण जो मस्क्युलर फोर्स अपोजिट डायरेक्शनने लावलेला आहे ते एकमेकाला बॅलेन्स करतात आणि स्टोन आहे तो स्थिर राहतो. मग बघा, आता एक लक्षात घ्या, आता डिस्प्लेसमेंट कधी होईल? ज्या वेळेस बघा, एक फोर्स एका डायरेक्शनने लावतो आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने तेवढाच फोर्स लागत असेल तर तो ऑब्जेक्ट रेस्टवरती राहणार आहे. तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल? अनबॅलेन्स्ड फोर्स पाहिजे. म्हणजे हे दोन एकमेकाला बॅलेन्स करत आहेत. अनबॅलेन्स्ड फोर्स आहे का तिथं? नाही. जर बॅलेन्स फोर्स करतील एकमेकाला तर नेट फोर्स तिथं झिरो होणार आहे. त्याच्यामुळे फोर्सच नसला तर काय होणार आहे? डिस्प्लेसमेंट तिथं होणार नाही. तर आपण न्यूटन्स लॉमध्ये बघितलं होतं की एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स जोपर्यंत अप्लाय होत नाही तोपर्यंत तिथं काय होत नाही? तोपर्यंत तिथं डिस्प्लेसमेंट होत नाही. तर आता काय करायचं आहे? वन्स वी रिलीज द, याच्यामुळे काय होतं बघा, वरचं वाक्य बघा, ॲज द रिझल्ट स्टोन रिमेन्स रेस्ट. दोन फोर्स एकमेकाला कॅन्सल करत असल्यामुळं स्टोन जो आहे तो रेस्टमध्ये राहतो. आता मला एक सांगा, ज्या वेळेस वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड, आपण आपल्या हँडमधून तो स्टोन खालच्या दिशेने रिलीज करतोय, रिलीज करत असताना तुमचा जो मस्क्युलर फोर्स आहे तो डायरेक्ट झिरो होतो. आणि मस्क्युलर फोर्स झिरो झाला की त्याच्यावरती एकच फोर्स ॲक्ट करतो, तो म्हणजे कुठला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता मला सांगा, त्या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर तो कुठल्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करत? वरच्या दिशेने, खालच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करत. खालच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं तो स्टोन खालच्या दिशेने पडणार. लक्षात येतं तुम्हाला? हे बघा, दॅट ओनली वन फोर्स ॲक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ अँड स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सनं एखादी वस्तू खालच्या दिशेने पडत असेल तर त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. लक्षात घ्या, फ्री फॉल कन्सेप्ट काय? कुठलाच फोर्स त्याच्यावरती ऍक्ट नसेल तर आणि तरच फ्री फॉल होणार आहे. आता याच्यावरती फक्त आपण काय बघितलं? स्टोन आपण हातामध्ये धरला, तिथं हातामध्ये धरल्यानंतर आपला कुठला? मस्क्युलर फोर्स इज ॲक्टिंग ओवर देअर अँड अनदर फोर्स इज ॲक्टिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बोथ फोर्स आर इन द अपोजिट डायरेक्शन अँड दे आर कॅन्सल इच अदर. म्हणजे ते एकमेकाला कॅन्सल करत होते, पण आपण तो स्टोन हातामधनं रिलीज केला. रिलीज केला म्हणजे एक फोर्स कॅन्सल झाला. कुठला फोर्स कॅन्सल झाला? तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅन्सल, तो मस्क्युलर फोर्स कॅन्सल झाला आणि त्याच्यावरती एकच फोर्स ॲक्ट झाला, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या स्टोनला खालच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळं काय होतं आहे? ऑब्जेक्ट फॉल्स करतो, फॉल डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळंच तो ऑब्जेक्ट खालच्या दिशेने येतो. तर आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे.
हे बघा रे, वेन एवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएंस ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. बघा, वेन एवर ऑब्जेक्ट मूव्स म्हणजे ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट मूव होतो, कशामुळे होतो, अंडर द इन्फ्लुएंस ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर एखादा ऑब्जेक्ट मूव होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, किंवा त्याला फ्री फॉल असं म्हणतो. फक्त आणि फक्त त्याच्यावरती कुठला फोर्स पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता एक लक्षात घ्या तुम्ही, आपण म्हणतो की जनरली एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला मी सांगतो क्लासेस चालू झाल्यानंतर. आपल्या हातात काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या हातामध्ये एका हातामध्ये तुम्ही कागदाचा छोटासा तुकडा घ्या, एक हातामध्ये धरा, आणि दुसऱ्या हातामध्ये एक पेन घ्या. आता मला एक सांगा, मास कोणाचं जास्त आहे, कागदाच्या तुकड्याचं की त्या पेनचं? तर त्या पेनचं मास जास्त आहे. ग्रॅव्हिटेशनलमध्ये फ्री फॉलची अशी कन्सेप्ट आहे की मास काहीही असो, जर ऑब्जेक्ट दोन्हीही ऑब्जेक्ट एकाच वेळी खाली सोडले तर ते दोन्हीही ऑब्जेक्ट एकाच वेळी खाली पडायला पाहिजे. तसं करून बघा तुम्ही, कागदाचा तुकडा आणि पेन एकदाच खाली सोडा, तुम्हाला पेन खाली पडताना दिसते लवकर. तसं होत नाही, कारण फ्री फॉलमध्ये कन्सेप्ट काय सांगतंय की हे कशामुळे होतं बघू. फ्री फॉल म्हणजे काय, ऑब्जेक्टचं मास 2 ग्राम, एक 2 ग्रामची वस्तू आहे आणि एक 2 kg वस्तू आहे, तर दोन्हीही वस्तू एकाच वेळी जर खालच्या दिशेनं सोडल्या तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्यांच्यावरती सेम ॲक्ट करतो, त्याच्यामुळे त्या वस्तू एकदाच खाली पडायला पाहिजे. पण त्या वस्तू एकदाच खाली पडत नाहीत. तुम्ही बघा, करून बघा एक्सपेरिमेंट, जी जड वस्तू असेल ती लवकर खाली पडते आणि जी हलकी वस्तू आहे ती थोडंसं दूर जाऊन पडते. कागदाचा तुकडा तुम्ही टाका, हवेच्या झोकामुळे वगैरे तो कागदाचा तुकडा थोडासा दूर जातो आणि त्याला खाली पडण्यासाठी वेळ लागतो. फ्री फॉल इज नॉट पॉसिबल इन ॲटमॉस्फिअर. आता हे जे ॲटमॉस्फिअर आहे आपल्या जनरल ह्याच्यामध्ये, तर तिथं फ्री फॉल पॉसिबल नाही. का? कारण कागदाचा तुकडा खूप हलका असल्यामुळे तिथं तुम्हाला जो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे त्याच्यावरती अप्लाय होतं. प्रेशर अप्लाय होतं म्हणजे फोर्स अप्लाय होतो. आता आपण फ्री फॉलमध्ये फक्त काय म्हणलंय, फक्त आणि फक्त कुठला फोर्स पाहिजे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिजे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किंवा फोर्स किंवा फ्रिक्शन त्याला जमत नाही. जर तिथं फ्रिक्शन अप्लाय झालं किंवा कुठला छोटासा जरी फोर्स अप्लाय झाला, वाऱ्याची छोटीशी झुळूक आली आणि एखादी हलकी वस्तू आहे तर ती थोडीशी दूर जाऊन पडते. वाऱ्याची झुळूक येणे म्हणजेच तिथं काय पडतं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर लागतं. प्रेशर म्हणजेच फोर्स आहे, थोडक्यात प्रेशर म्हणजे तिथं फोर्स अप्लाय होतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा दुसरा एखादा फोर्स तिथं अप्लाय झाल्यानंतर तिथं फ्री फॉल होत नाही. मग फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे, जिथं हवा आहे तिथं फ्री फॉल पॉसिबल नाही. फ्री फॉल फक्त व्हॅक्युममध्ये पॉसिबल आहे. ड्युरिंग द फ्री फॉल फ्रिक्शन फोर्स ड्यू टू द एअर अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे काय, फ्री फॉल करत असताना एखाद्या उंचीवरनं एखाद्या हाईटवरनं एखादा ऑब्जेक्ट आपण खालच्या दिशेनं सोडत असताना ऑब्जेक्टचं जर मास जास्त असेल तर त्याच्यावरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर लागत नाही. पण ऑब्जेक्ट एकदम कागदासारखा आहे, 2 ग्राम 1 ग्रामचा आहे, तर त्याच्यावरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर लागतं. म्हणजे बघा, एक दगड ठेवलेला आहे एका ठिकाणी आणि एका बाजूला त्याच्या कागद ठेवलेला आहे आणि वाऱ्याची एक झुळूक आली तर दगडाला काहीच होणार नाही, कागद तिथून जाणार आहे. म्हणजे काय होतं, एखादा ऑब्जेक्ट जर हलका असेल तर त्याच्यावरती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अप्लाय होतं आणि त्याच्यामुळे फ्रिक्शन प्रोड्यूस होतं. आणि तुम्हाला माहिती आहे करता. आता इथं फोर्स कुठला आहे, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि हा फ्रिक्शन फोर्स तयार होतोय, म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये एक फोर्स तयार होतोय, त्याच्यामुळे ते फ्री फॉल लवकर होत नाही आणि त्याला वेळ लागतो, फ्री फॉल पॉसिबलच नाही. जो फोर्स वरच्या दिशेने लागतो त्याला म्हणतात बियॉन्ड फोर्स. लक्षात ठेवायचं, बियॉन्ड फोर्स म्हणजे अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. डायरेक्शन कुठला आहे बियॉन्ड फोर्सचं, अपवर्ड डायरेक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं कसं डायरेक्शन आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. लक्षात घ्या, बियॉन्ड फोर्स म्हणजेच हा फ्रिक्शनल फोर्स आहे जो अपोज करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला इन अ अपवर्ड डायरेक्शन. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तो फोर्स ऍक्ट झाल्यावर त्या ऑब्जेक्टवरती फ्री फॉल इज नॉट पॉसिबल. आणि फ्री फॉल हे मोकळ्या हवेमध्ये पॉसिबल नाही, ते कुठं पॉसिबल आहे, इट इज पॉसिबल इन द व्हॅक्युम. लक्षात ठेवा, फ्री फॉल हे फक्त व्हॅक्युममध्येच पॉसिबल आहे, कारण त्याला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजेच तिथं फ्रिक्शन तयार होतं, म्हणजेच तिथं बियॉन्ड फोर्स लागतो. आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय असला तर आणि तरच फ्री फॉल होतं. फ्री फॉलच्या डेफिनेशनकडे पुन्हा एकदा रिवाइज करू आपण. व्हेनेवर ॲन ऑब्जेक्ट मूव्ज, फक्त ऑब्जेक्टची मोशन व्हायला पाहिजे. आता मोशन होण्यासाठी फोर्स असला पाहिजे. तो फोर्स कुठला असला पाहिजे, फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, ऑब्जेक्टचं मोशन व्हायला पाहिजे, ऑब्जेक्ट मोशनमध्ये यायला पाहिजे, पण फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच. दुसऱ्या कुठल्या पण फोर्समुळे जर ऑब्जेक्ट मोशनमध्ये आला तर तिथं फ्री फॉल होत नाही. त्या ऑब्जेक्टवरती एक म्हणजे एकमेव फोर्स असला पाहिजे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्या फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर त्याचं
मोशन मध्ये येत असेल ऑब्जेक्ट किंवा मूव्ह करत असेल तर आणि तरच तिथं फ्री फॉल होतं. आता मला सांगा मोकळ्या हवेमध्ये कुठला फोर्स लागतोय? फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर. मग हा एक्स्ट्रा फोर्स झाला, इथं फ्री फॉल होणार नाही. फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच बियॉन्ड फोर्स, तो वरच्या दिशेने. ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करणार. दोन फोर्स एकमेकाला अपोज करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं ऑब्व्हियसली मोशनमध्ये ऑब्जेक्ट लवकर येणार नाही किंवा डिस्प्लेसमेंट पाहिजे तसं होणार नाही किंवा टायमिंगमध्ये होणार नाही. तर क्लिअर लक्षात घ्या, फ्री फॉल हे फक्त आणि फक्त व्हॅक्युममध्येच पॉसिबल आहे, मोकळ्या हवेमध्ये ते पॉसिबल नाही. एक्झाममध्ये हा 100% येणारा क्वेश्चन आहे, मागच्या 2 वर्षामध्ये विचारला नाही, येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला 100% विचारतंय वाय द फ्री फॉल इज नॉट पॉसिबल इन द ओपन स्पेस ऑर वाय इट इज पॉसिबल ओनली इन द व्हॅक्युम. या दोन्हीपैकी एक, दोन्हीचं उत्तर सेमच आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, स्टडी करायचं आहे. फ्री फॉल होण्यासाठी फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाला पाहिजे, दुसरा कुठलाही फोर्स त्याला जमत नाही. क्लिअर? चला नेक्स्ट. तर फ्री फॉलमध्ये मला एक सांगा, आता ऑब्जेक्ट आपण एखादा आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ऑब्जेक्टला काय करतोय, आता एखादा हातामध्ये आपल्या पकडतोय हँडमध्ये. इन अ फ्री फॉल काय होणार आहे, ऑब्जेक्टला बघा, सुरुवातीला आपण बघितलं फ्री फॉलमध्ये एक ऑब्जेक्ट, आता स्टोन तुम्ही हातामध्ये धरलात, स्टोन हातामध्ये धरल्यानंतर तुमच्या हाताचा मस्क्युलर फोर्स आणि दुसरा कुठला फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे एकमेकाला कॅन्सल करतात आणि ऑब्जेक्ट कुठं असतो, रेस्टमध्ये. जर ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये असेल तर त्याची इनिशियल वेलॉसिटी किती असेल, 0. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रॉब्लेम आल्यानंतर फ्री फॉलमध्ये इनिशियल वेलॉसिटी 0 असते आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टोनमधनं हँड तुमचा रिलीज केलात, हँड रिलीज केल्यानंतर ऑब्जेक्ट थोडं थोडं मोशनमध्ये येईल, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 होती, इनिशियल वेलॉसिटी वाढत चालली, म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज होत तो ऍक्सलरेशन प्रोड्यूस होणार. ऍक्सलरेशन प्रोड्यूस होणार, पण कशामुळे प्रोड्यूस होणार, ऍक्सलरेशन इज अ प्रोड्यूस ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यालाच काय म्हटलं जातं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच जी. म्हणजे ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, जी. लक्षात ठेवा, ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू जी. आता मला एक सांगा, ए इज इक्वल टू जी काय आलं तुम्हाला लक्षात आलं असेल आता, की एखादा ऑब्जेक्ट खालच्या दिशेने येतो, खालच्या दिशेने येत असताना सुरुवातीला त्याची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 0. इनिशियल वेलॉसिटी 0, मग वेलॉसिटी थोडी थोडी वाढायला लागली, वेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे आणि वेलॉसिटी चेंज झाली आणि वेलॉसिटी जर इन्क्रीज झाली, वेन वेलॉसिटी इज अ चेंज अँड देन वेन वेलॉसिटी इज इन्क्रीजेस, देन ओनली देअर पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतं. ए इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, जी. ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं, पण कशामुळे होतं, ऍक्सलरेशन प्रोड्यूस ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणून त्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा कालचीच कन्सेप्ट बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर जे लास्टला ऑब्जेक्ट खाली येतोय, खाली येत असताना त्याला एक वेलॉसिटी असते, त्या वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, फायनल वेलॉसिटी. ते कशाने दाखवले जाते, व्हीनी. तर हे काय, हे बॉक्समधले इक्वेशन कसे आले तुम्हाला बघायचं आहे. पहिलं इक्वेशन आपलं काय होतं, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, इट इज यस इज इक्वल टू यू टी प्लस s इज इक्वल टू, नाही नाही हे नाही, सॉरी, u प्लस ए टी. आता मला सांगा, s इज इक्वल टू u प्लस, नाही, v इज इक्वल टू u प्लस ए टी, सॉरी, v इज इक्वल टू u प्लस ए टी हे घेऊ आपण. आता मला एक सांगा, हे v म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी, जशाला तसं इथे येणार v इज इक्वल टू. आता ह्या युच्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं आहे बघा, विचार करा, युच्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं आहे, 0. आणि युच्या ठिकाणी 0 पुट केल्यानंतर काय होईल, युच्या ठिकाणी जर 0 पुट केलं तुम्ही तर हे यू निघून जाईल आणि एच्या ठिकाणी जर आपण जी पुट केलं, कशावरून इथं दिलं आहे, एच्या ठिकाणी जर आपण जी पुट केलं तर आपल्याला काय येणार आहे, नवीन इक्वेशन तयार होईल फ्री फॉलसाठीचं फक्त. तर व्ही फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू ए टी राहायला पाहिजे होतं, ए टीच्या ठिकाणी जी टी, व्ही इज इक्वल टू जी टी, हे फर्स्ट इक्वेशन ऑफ फ्री फॉल आहे. यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, बघा लक्षात घ्या, यस जशाला तसं युच्या ठिकाणी 0 टाकलं, हे 0 होऊन जाईल, इथं टी पण हे 0 इंटू टी, हे 0 झालं पूर्ण, इथं फक्त हाफ राहिलं आणि एच्या ठिकाणी आपण पुन्हा त्याला काय केलं, जी. तर एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. मग दुसरं इक्वेशन आपल्या लक्षात घ्या तुम्ही काय आलं, दुसरं इक्वेशन एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. फक्त प्रत्येक इक्वेशन ऑफ मोशनमध्ये ह्या 3 व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. कुठल्या 3 व्हॅल्यू,
बघा लक्षात घ्या, ह्या तीन व्हॅल्यू तुम्हाला पुट करायच्या आहे प्रत्येक इक्वेशन ऑफ मोशनमध्ये. ए इज इक्वल टू जी, फायनल वेलॉसिटी बी, इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू झिरो. तसंच तिसरं इक्वेशन आपलं आहे, तिसरं इक्वेशन कोणतं आहे मला सांगा, तिसरं इक्वेशन आपलं. तर तिसऱ्या इक्वेशनमध्ये बघायचं आहे आपल्याला, तिसऱ्या इक्वेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे, एक मिनटं, तिसरं इक्वेशन काय होतं आपलं, हे बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. तर यूच्या ठिकाणी झिरो टाकलं, एच्या ठिकाणी जी टाकलं तर काय येईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस. इक्वेशन पण तुम्ही सॉल्व करून बघायचं आहे. इक्वेशन ऑफ मोशनवरनंच आपल्याला इक्वेशन ऑफ द फ्री फॉल मिळाले. त्याच्यानंतर बघा, फॉर कॅल्क्युलेटिंग अँड मोशन ऑफ द ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड ॲक्सलरेशन, अपवर्ड डायरेक्शननं ॲक्सलरेशन कुठलं होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे जीच्या ठिकाणी काय करायचं, मायनस जी. वेन ऑब्जेक्ट थ्रोन इन अ अपवर्ड डायरेक्शन, ज्यावेळेस ऑब्जेक्ट तुम्ही वरच्या दिशेनं थ्रोन करणार त्यावेळेस मायनस जी घ्यायचं, आणि ज्यावेळेस तुम्ही खालच्या दिशेनं थ्रो करणार त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, प्लस जी घ्यायचं आहे. म्हणजे वेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे. वेलॉसिटी इन्क्रीज झाली तर पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, म्हणजे जी पण पॉझिटिव्ह असणार. वेलॉसिटी जर डिक्रीज झाली, वर जात असताना ऑब्जेक्ट वेलॉसिटी डिक्रीज होते, कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, आणि खाली येत असताना वेलॉसिटी इन्क्रीज होते. वेलॉसिटी इन्क्रीज होते ती पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वेलॉसिटी इन्क्रीज होते तर पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, म्हणजेच ए इज इक्वल झाली तर निगेटिव्ह ॲक्सलेशन, ए इज इक्वल टू मायनस जी. अपवर्ड डायरेक्शननं जा तुम्हाला वेलॉसिटी डिक्रीज होताना दिसते, म्हणजे वर जात असताना जी ई कसं असणार आहे, जी निगेटिव्ह असणार आहे, आणि खाली येत असताना जी हे पॉझिटिव्ह असणार आहे. आता आर्टिफिशियल सॅटेलाइट जे आहेत किंवा मून आहे, हे सगळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे एकमेकाभोवती फिरत असतील, समजा आपल्या अर्थभोवती फिरत असतील, तर ते पण सगळे कशामध्ये आहेत, फ्री फॉलमध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हे बघा, हे लक्षात घ्या, मून हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळंच रोटेट होतो, तो फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स फील्डमुळं रोटेट होतो, म्हणजे मोशनमध्ये येतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे जे ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतात ते सगळे कसे असतात, दे आर इन द फ्री फॉल. त्या सगळ्यांना आपण काय म्हणूया, ते फ्री फॉल सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. तर बघा, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम प्रॅक्टिस करत असताना आपल्याला काय काय लागणार आहे बघा. आयर्न बॉल ऑफ मास 3 kg, म्हणजे एम इज इक्वल टू, इथं बघा हे कर्सर दिसत आहे तुम्हाला, एम इज इक्वल टू काय आलं, 3 kg. त्याच्यानंतर काय दिलं, इज रिलीज फ्रॉम द हाईट ऑफ 125 meters. आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं, हाईट म्हणजेच डिस्प्लेसमेंट असतं, कारण हाईट पण स्ट्रेट लाईन असते आणि डिस्प्लेसमेंट पण स्ट्रेट लाईन असतं. आपण उंची मोजत असताना कधी वाकड्या तिकडे दिशेनं मोजत नाही, हाईट पण स्ट्रेट लाईन आणि डिस्प्लेसमेंट पण स्ट्रेट लाईन. त्याच्यामुळं एच इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल बघा, हे का 125 दिलंय, एच इज इक्वल टू एस इज इक्वल टू 125 meters. बघा लक्षात घ्या, एस आणि एच ह्या दोन गोष्टी सेम आहेत, ए आणि जी ह्या दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, नाहीतर एच कुठलं दिलंय, एचचा तर काही फॉर्म्युला सांगितला नाही, एच म्हणजेच एस आहे तुमचं, क्लिअर. त्याच्यानंतर अजून काय काय दिलंय आपल्याला, फॉल्स फ्रीली, म्हणजे फ्रीली फॉलो करतंय एखादा ऑब्जेक्टचं, फ्री फॉल होतंय, तर मला सांगा, फ्री फॉल होत असेल तर त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल, इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू झिरो, आणि ॲक्सलरेशन दिलेलं आहे तुम्हाला 9.8 meters per second square. जर प्रॉब्लेममध्ये जीची व्हॅल्यू दिली नसेल तर ती 9.8 meters per second square घ्यायची, आणि जर समजा त्यांनी म्हणलं की अजून ॲक्सलरेशन इज इक्वल टू, इथं दिल्यासारखं, ए इज इक्वल टू जी इज इक्वल टू 10 meters per second square, ही दिलेली असेल व्हॅल्यू तर दिलेली घ्यायचं, नसेल तर तुम्ही अझूम करायचं, अझूम दॅट जी इज बघा. आता काय काढा म्हणले बघा, फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड, म्हणजे काय केलंय, एक आयर्न बॉल आहे, 3 kg मास त्याचा आहे, तो एका हाईटवरनं म्हणजे 125 meters हाईटवरनं तुम्ही त्याला फ्री फॉल करता,